संजय लीला भंसाळी यांच्या बहुचर्चित बाजीराव मस्तानीचा टीझर सध्या सगळीकडे गाजतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हिंदी सिनेमाबद्दल आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण त्याचं कारणही तसं खास आहे. भंसाळींच्या या सिनेमात आपल्याला बरेच मराठी कलाकार दिसण्याची चर्चा सध्या आहे. त्यातलाच एक चेहरा असेल वैभव तत्ववादी. तुम्ही जर टीझर नीट पाहिलात तर तुमच्या हे लक्षात येईल की एका सीन मध्ये आपल्याला वैभवची एक छोटी झलक पाहायला मिळते. ह्या सिनेमात वैभवची महत्वाची भूमिका असणार आहे. चिमाजी आप्पांचा कॅरेक्टर तो या चित्रपटात साकारतोय. कॉफी आणि बरच काही या सिनेमाच्या यशानंतर वैभवला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्याचा शॉर्टकट हा नवीन मराठी सिनेमाही येतोय आणि याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान आपण वैभवला बऱ्याचदा वेगवेगळ्या हॅट्स मध्ये पाहिलं. तर या हॅट घालण्याचं कारण आहे की तो संजय लीला भंसाळींच्या चित्रपटात चिमाजी आप्पांच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यात अर्थात रणवीर सोबत त्यालाही टक्कल करावं लागलं. मालिका, मराठी सिनेमा आणि आता हिंदीतली एंट्री. मराठी सिनेमात जशी त्याने छाप पाडली तशी हिंदी सिनेसृष्टीतही वैभव स्वतःची वेगळी छाप पाडतोय का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. वैभवच्या या अनोख्या भूमिकेसाठी त्याला शुभेच्छा द्यायला नक्की विसरू नका. तुमच्या शुभेच्छा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा.